पाहुया पुढील बातमी। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाले। मागील 2 वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येत होती। यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध उठल्याने डॉक्टर बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे। तसेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजेच्या सुमारास डोंबिवली पूर्वमध्ये भीम अनुयायांचा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने 2 वर्षाचा कोरोना काळ उलटून गेलेला आहे। भीम अनुयायी माझ्यासोबत आहेत आणि डोंबिवलीमध्ये हे उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकता की कशा प्रकारचं आहे। माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यानंतर काही पदाधिकारी सुद्धा आहेत, वेगवेगळ्या संघटना इथे आलेल्या आहेत। आपण त्यांना खरं तर सर्वप्रथम माझा आपल्याला मनाचा जय भीम। खरं तर 2 वर्ष झाले कोरोना काळामुळे आपल्याला अनेक संपत्ती म्हणजे आपत्ती आलेल्या आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या जीवनामध्ये नसते तर खरोखर म्हणजे आपलं जीवन त्यांच्यामुळे अधुरं होतं। एकंदरीत आम्हाला असं वाटतं की लोकांना ही जी भूमिका, हे जे काही वाक्य आहेत, जे काही आहेत ते आपल्याचे वाटत आहेत। बाबासाहेबांना खरंच मानवंदना द्यायचं महत्वाचं कारण त्यांनी जे मूल्य रुजवलेले आहेत ते खूप महत्वाचं भूमिका बजावणारे आहेत। तर आम्हाला असं वाटतं की ह्या जनजागृतीतून 100 पैकी 100 तरी जनजागृती होणे अशक्य आहे, पण ती अशक्य नाहीये। कोरोना काळामध्ये गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने आम्हाला जे जयंती साजरी करायची होती त्या पद्धतीने आम्हाला करता आली नाही, कारण शासनाचं तेवढं परमिशन नव्हतं। म्हणून आपापल्या एरियामध्ये, आपापल्या गल्लीमध्ये, जागेमध्ये, घरामध्ये आम्ही 2 वर्ष जयंती साजरी केली, पण ती जयंती आम्ही साजरी केली आमच्या निमित्त आमींच्या पुरती होती। कारण का आम्हाला जयंती साजरी करणं म्हणजे आमचा सर्वात मोठा धर्म आणि सर्वात मोठा आमचा सण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश वाघमारेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।